सतगुरु तुम रे काज सवारे, श्री वाहे गुरु। सतगुरु तुम रे काज सवारे, सतगुरु तुम रे काज सवारे। प्यारे तुम रे काज सवारे, सतगुरु तुम रे काज सवारे। तुम रे काज सवारे, सतगुरु तुम रे काज सवारे। दुष्ट दूत परमेश्वर मारे, जन की पैज रखी करता रे। बादशाह सब हंस कर दीने, बादशाह सब वस कर दीने। अमृत नाम महारस पीने, निरपो निरपो होए पजो भगवान। साध संगत मिल कीनो दान, शरण परे प्रभु अंतर जामी, प्रभु अंतर जामी। शरण परे प्रभु अंतर जामी, शरण परे प्रभु अंतर जामी। नानक ओट पकड़ी प्रभु स्वामी, तुम रे काज सवारे, सतगुरु तुम रे काज सवारे। तुम रे काज सवारे, सतगुरु तुम रे काज सवारे। सतनाम वाहे गुरु, सतनाम वाहे गुरु। प्रार्थना सभा म्हटल्या जात आहेत। देशाच्या नवीन संसद भवनाचं शिलान्यास सत्ता होतोय, पण बांधकाम लगेच सुरू होणार नाही। एकीकडे आपण बघतोय की कसं याचं डिझाईन असणार आहे आणि कशा रीतीनं त्याच्यावर काम होणार आहे, क्षेत्रफळ किती आहे, हा किती मोठा प्रकल्प आहे हे देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। नव्या संसद भवनाचं भूमिपूजन आता पंतप्रधानांच्या हस्ते झालं आणि अगदी काही वेळातच ते देशाला आणि उपस्थितांना देखील संबोधित करणार आहेत। आत्ताचं संसद भवन आणि नवीन संसद भवनाच्या पूर्णपणे डिझाईनचा विचार केला तर त्याचं प्रारूप पूर्णपणे वेगळं आहे। सर्वधर्म प्रार्थना सध्या सुरू आहेत। आत्ताच्या संसद भवनापेक्षा तिपटीनं अधिक ही जागा आहे जिथे नवीन संसद भवन आता उभं राहणार आहे। सतगुरु तुम रे काज सवारे, फिर कर बैसो हर जन प्यारे। राज्यसभेसाठीची जागा देखील यावेळेला म्हणजे नवीन संसद भवनात जास्त असणार आहे। सतगुरु तुम रे काज सवारे। टाटा समूहाकडे या भव्य प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे। येणाऱ्या काळामध्ये खासदारांची संख्या वाढू शकते याचा देखील या आसन क्षमता वाढवण्यासाठी वाढवण्यात आलेली आहे। त्रिकोणी आकाराची ही इमारत असणार आहे। अथर्व वेद भूमी सुक्तस्य केशांचन मंत्राणां पाठः हरिः ओम सत
सत्यम बृहदृतम उग्रम दीक्षा तपो ब्रह्म यज्ञ पृथ्वी धारयन्ति सानो भूतस्य भव्यस्य पत्न्यूरुम लोकम पृथ्वी न कृणोतु गिरयस्ते पर्वताः हिमवन्तोरण्यं ते पृथ्वीस्यो नमस्तु बभ्रुं कृष्णां रोहिणीं विश्वरूपां ध्रुवां भूमिं पृथ्वीमिन्द्रगुप्ताम् अजीते हतो अक्षतो ज्येष्ठां पृथ्वीमहं माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः श्रीमद्भगवद्गीतायाः केषाञ्चन श्लोकानां पाठः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसि महिम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां अपर मुख्य टाटा समूहाला या बांधकामाचा कंत्राट देण्यात आले आणि असा भूमिपूजन सोहळा सध्या सुरू आहे. सर्वधर्मीय प्रार्थना तिथे आता सुरू आहे आणि काही वेळातच पंतप्रधान आता संबोधित करणार आहेत. त्याकडे देखील त्याबद्दल देखील आपण अधिक माहिती देत राहणार आहोत. 21 महिन्यामध्ये या सगळं बांधकाम पूर्ण होणार आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आणि त्यानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सध्या तिथे सुरू आहेत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच संपतो. पण येणाऱ्या बुलेटिनमध्ये पंतप्रधान या माध्यमातून काय संदेश देत आहेत ते देखील आपण ऐकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या काय काय घडामोडी आहेत त्याचे देखील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता इथेच संपतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.